माढा लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील कुटुंब नाराज झाले. थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा लढवली आणि ते विजयी देखील झाले. निवडणूक काळात आणि निवडणुकीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या मंचावर आल्याचं पाहायला मिळालं नाही. अखेर आता पुण्यातील भाजपच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हजेरी लावली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषद आमदार असताना देखील मोहिते पाटील यांनी बंडखोरी केली, ज्याचा भाजपला मोठा फटका बसला. मोहिते पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागलाय. लोकसभा निवडणुकीदरम्यान व नंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या स्टेजवर जाणे टाळले होते, मात्र आज पुण्यामध्ये आयोजित भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली, त्यामुळे सर्वांच्याच भुव्या उंचावल्या आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र तर नुकतेच लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये जी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली ती राजकीय समीकरण विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहतील अशी शक्यता कमीच असल्याचं चित्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता दिसत आहे.